नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पीक कर्ज संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, कर्जमाहितीचा फायदा मिळाला, नसलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नवीन पीक कर्ज. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांच्यासाठी मोठा निर्णय, कर्जमाफीचा फायदा मिळाला, नसलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज. पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही त्यांना पीक कर्ज मिळाय म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषध बियाणे कमी पडणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो, कापूस खरेदी संदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. 25,000 मेट्रिक टन ज्वारी आणि 15,000 मेट्रिक टन मका करण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. मित्रांनो, तुम्हाला ही भूमिका कशी वाटली व अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला ते तुम्हाला कसं वाटलं, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.